श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बापर ब्लॉग मध्ये. मी भक्ती, हा सम्राट. कॅमेरा चालू केले कशाला असते बघा. तर आज आहे स्वामी समर्थ प्रकट दिन. दादा गेलेला आहे शाळेला, तर आमचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. माझे क्यूट क्यूट शा सम्राट सोबत जे पकडायचं, तर चला. तर श्री स्वामी समर्थ या ठिकाणी जी छोटीशी मूर्ती आहे माझ्याकडं, 2018 स्वामी माझ्या घरी आलेले, म्हणजे समर्थ 5-6 महिन्याचा होता तेव्हा मी त्याला घेऊन 2018 अक्कलकोटला गेलेली. तिथून हे मी त्यावेळेस मूर्ती आणलेली, साधी आहे. आणि या ठिकाणी मी आता अभिषेक करते. तर अभिषेकसाठी मी या ठिकाणी घेतलेलं आहे आपलं गवरण, तूप, दूध, दही, पाणी, पंचामृत. तर अभिषेक करून घेते आणि सम्राट माझ्या बाजूला बसलेला आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर छान असं अभिषेक पूर्ण करून घेत आहे मी या ठिकाणी. स्वामी समर्थ मंत्र पण माझा चालू आहे मनातल्या मनात. आणि बाहेर खूप असा गर्दा होता त्यामुळे मी इथं बाहेरसोर करते. तर या ठिकाणी स्वामी प्रकट दिनाची आपली पूजा झालेली आहे. आणि सम्राट बघा. तर मी असं पोतीमध्ये ते हे केलं होतं, परत बऱ्याच व्हिडिओत बघितलं होतं की स्वामींना कोडबळे खूप आवडतात. तर मी माझ्या पद्धतीनं, म्हणजे जे माझ्या माहेरी बनवतात त्याच पद्धतीनं या ठिकाणी मी कोडबळे बनवते. तर हे तर जे पीठ घेतलं आहे, तर यामध्ये अर्ध गव्हाचा अर्ध ज्वारीचा आहे. आणि त्यावरती मी हळद, जिरे, ओवा आणि लाल तिखट टाकलं आहे. म्हणजे कांदा, लसूण आपल्याला ह्यात, म्हणजे लसूण हे वापरायचं नाही. आणि माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी थोडीशी यात कसुरी मेथी वापरली आहे, म्हणजे छान अशी चव येईल म्हणून. आणि छान आता आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही. इथं जिरा, आता ओवा थोडासा मी हातावर चोळून टाकलेला आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया आपण हे. आणि थोडं थोडं पाणी टाकून छान असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर घट्टसर गोळा मळून घेतला आहे. हाताला थोडंसं तेल लावायचं. अशा पद्धतीनं थोडं थोडं पीठ घेऊन, म्हणजे मळलेली कणिक अशा पद्धतीनं कोडबळे. तर आम्ही लहान असताना संध्याकाळच्या स्वयंपाकात कोडबळे भरपूर बनवायचं उकडीचे. पण हे उकडीचं नाही बनवत मी, तळून बनवते. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर स्वामींना आज नैवेद्य. तर गेल्या वर्षी पण मी स्वामी प्रकट दिन साजरा केला होता गावाकडल्या घरी आपल्या. तर ते तुम्ही चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघू शकता. तर आता हे सगळे कोडबळे मी बनवून घेते. आणि परत आपण ह्याला आता तेल पण तापायला ठेवले मी गॅसवरती, छान असं तळून घेऊया. तर याच्यामध्ये आपण 2-3 प्रकारचे कोडबळे बनवू शकता. सेम असेच आपण गोड पण बनवू शकतो. पण या ठिकाणी मी थोडेसे तिखट मिठाचेच बनवलेत पारंपरिक पद्धतीनं. तर स्वामीला जो आवडतो तोच नैवेद्य मला बनवायचा होता आज. तर तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये छान असे कोडबळे. आणि इथे एक मी तुम्हाला खास टिप देते, जर तुम्ही कोडबळे बनवत असाल तर खूप म्हणजे असं काळजी घ्या, कारण हे कोडबळे तेलामध्ये फुटतात आणि पोळतात. माझे पण बनवते वेळेस 2-3 फुटलेले. पण मी असं समोर एक ताट धरून असं मी तळलेलं आहे, परत कढईमध्ये ठेवून असं थोड्या वेळानंतर येऊन बघायचं, कारण ते फटाफट फुटतात. आणि सम्राटला पण मी जवळ येऊ दिलेलं नव्हतं. तर तेवढी काळजी घेतली तर चवीला खूप मस्त कोडबळे लागतात हे. तर छान तुम्हाला पाहिजे तसं थोडेसे नरम तळू शकता, किंवा जास्त कुरकुरीत आवडत असेल तर कडक तळलं तरी छान लागतं. आणि ह्या कोडबळ्याला जास्त तेलही लागत नाही, कमी तेलामध्ये छान असे हे तळून निघतात. तर आता मी एका पाठोपाठ एक जेवढे मी बनवलेले आहेत तेवढे मी सगळे तळून घेते. आणि शेवटचे 1-2 याचं मी दुसऱ्या पद्धतीनं पण बनवणार आहे, ते पण तुम्हाला दाखवा. तर आपली कोडबळे इथं या ठिकाणी तळून झाल्यानंतर मी स्वामीला लगेच नैवेद्य ठेवणार आहे, कारण की सम्राटला म्हणजे खायची खूप घाई झाली आहे. तर अगोदर देवाला आणि परत मी बाळाला देणार आहे. तर कारण की मला उष्ट करायचं नव्हतं, लहान मुलं देवाघरचे फुलं खरं, पण आज स्वामी प्रकट दिन आहे त्यामुळं जे स्वामीसाठी बनवलं ते अगोदर स्वामीला 1 मिनिटाच्या येणं काय होणार आहे, परत मी सम्राटला देईनच खायला. तर एक घणा माझा तळून झाला आहे, आता मी दुसरा या ठिकाणी तळते. तर तुम्ही पण कोणकोण काय काय पदार्थ केलं ते मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर स्वामींना आपण कोडबळ्याचं नैवेद्य दाखवलेलं आहे.
तर या ठिकाणी तुम्ही बघता उरलेलं जे आपलं पीठ होतं तर त्याचं मी इथं चकली म्हणजे काटीशेव बनवते आहे. आणि सम्राट लागला रडायला त्यामुळं त्याला सोबत घेऊन एका हातानं करते स्टीलच्या शेवग्यानं. तेवढं छान जमत नाही पण सम्राटला पण घ्यायला घरात कोण नाही त्यामुळं मी त्याला सोबत घेऊनच या ठिकाणी करते. आणि हे काही उडायची फुटायची भीती नसते त्यामुळं मी सम्राटला सोबतच घेऊन तर या ठिकाणी चकली बनवते. तुम्ही बघू शकता आता तर पूजा करताना आणि प्रसादाचं कोटबळे बनवताना मध्ये करत होता. तर आता कोटबळे खाल्ला दोन, पाणी पिला आणि आता येत आहे मला झोप. मला झोप येत आहे, झोप मला झोप येते आहे. बजो माझं जे काम 10 मिनिटात होते ना त्याला सम्राट 20 मिनिट लावतो. म्हणजे मी अर्धा तासात उरकून बाजूला निघत असते कुठली गोष्ट, त्याला हे ना तास 2 तास लावत. माझं सांगते म्हणून डोली उगलून बघते तुझी छंगते कच्च्या खोल्या बोलते ती. दादा येते आता.